मी आशा विरा जाधव, जळगाव शहर उपासना केंद्र। मला 2019 21 मेचा मी अनुभव सांगते तुम्हाला, तो अनुभव मी तुम्हाला शेअर करते आहे। 2019 21 मेला बहिणीच्या मुलीच्या लग्नाला गेलेलो। सकाळी 6 वाजता आंघोळीला गेलेली, मला आंघोळीला गेल्यानंतर गळ्यातलं त्रिविक्रमाचं लॉकेट आणि पोत काढण्याची सवय आहे, त्याप्रमाणे मी आंघोळीला गेली आणि त्रिविक्रमाचं लॉकेट आणि 6 तोड्याची पोत मी काढून ठेवली आणि बाथरूममधून बाहेर निघाली। बाहेर आल्यानंतरही पूर्ण पोतचा आणि त्रिविक्रमाचा मला विसर पडला। 9:30 जेव्हा मी स्वतःला आरशात बघितले तयारी करण्यासाठी, तेव्हा एकदम धक्का बसला आणि एकदम तोंडातून, बापू आता कसं होईल, पोत पण नाही आहे आणि त्रिविक्रमाचं लॉकेटही नाही आहे। तशी धावत पळत बाथरूममध्ये गेली तर त्रिविक्रमाचं लॉकेट जसं आहे तसंच होतं आणि पोत तिथून गायब होते। काय करू, कोणाचं नाव घेऊ, घरभर पाहुणे ओळखीचे अनोळखीचे, बापू फक्त तूच आहेस। बापूंना मी तेच सांगितलं, मला पोत पाहिजे म्हणजे पाहिजे। गुरुक्षेत्र मंत्राचा जप सुरू झाला, तारक मंत्राचा जप सुरू झाला, सारखं आई बाबा दादा पोत पाहिजे म्हणजे पाहिजे। शेवटी बापूच माझ्या कामी आले। 9:30 लक्षात आलं पोत नाही आहे। ज्या बायका हॉलवर जायच्या तयारीत होत्या त्यांना सांगितलं की तिथे हॉलवर गेलेल्या बायकांना विचारा आणि पोत आहे असेल त्यांच्याजवळ तर द्यायला सांगा। आणि बापूंचं लॉकेट डोळ्यांना आणि कपाळाला लावते तोच हॉलवरून फोन आला पोत मिळाल्याचा। एवढं रडायला आलं तेव्हा असं वाटलं माझे बापूच माझ्यासमोर उभे आहे आणि सांत्वन करत आहात म्हणून। बापूंनी मला दाखवलं की नाही, आज तुझे वडील गेलेले असले तरी मी आहे तुझ्या पाठीशी। हरिओम श्रीराम अंबज्ञा।